नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। पासून दरवर्षी 21 जून संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये सिडकोच्या वतीने चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी सिडकोचे एमडी लोकेश चंद्र, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी सुद्धा योग दिनानिमित्त योगा केला। यावेळी मोठ्या प्रमाणात शाळेचे विद्यार्थी व नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला, तसेच योगा शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारे योगा पद्धती व आसने करून दाखवली। योगाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही युवक असा की वयोवृद्ध, निरोगी असा की आजारी, योगा अभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगतीपथाकडे घेऊन जातो। वय परत्वे आपल्या आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते, मग आपण शारीरिक आसनांसोबतच अंतर्गत सूक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो। त्यामुळे यामध्ये प्रत्येक वयोगटातील नागरिक सहभागी झालेले दिसली। यावेळी योगा शिक्षक यांनी आजच्या काळात योगा हा किती महत्त्वाचा आहे ते सांगितले। म्हणजे जेव्हा मला हे 4 वर्ष अगोदर कळलं, हा 4th आहे आंतरराष्ट्रीय दिवस, ॲज अ पर्सनल योगा ट्रेनर मी आज इतके वर्ष योगाचं प्रॅक्टिस करतो, इतकं सुंदर वाटलं मला त्या बाबतीत, एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला। म्हणजे जे आपली संस्कृती आहे आणि कोणीतरी पुढे होऊन ते एवढ्या म्हणजे पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला ते घेतं आणि प्रत्येक योगा जे अगोदर ज्यांना इंटरेस्ट होता पण प्लॅटफॉर्म नसल्यामुळे ते पाठी राहत होते, यामुळे प्लॅटफॉर्म मिळाला, एनकरेजमेंट मिळालं आणि प्रत्येक जण आता योगा करतो आहे आणि योगा प्रत्येकाने करावा खूपच गरजेचं आहे। अगोदर आपण योगा करत नव्हतो, ज्यांना फक्त स्पिरिच्युअल पाथवर किंवा एनलाइटन व्हायचं तेच जाऊन आश्रममध्ये करायचे, कारण तेव्हा आपला योगा जो होता हा आपल्या संस्कृतीमध्ये होता, आपल्या शेड्यूलमध्ये होता रोज रोजच्या जीवनात। आता कम्प्लिटली कल्चर बदलल्यामुळे, ती संस्कृती बदलल्यामुळे आपलं तसं होतच नाही आहे, म्हणजे खाण्यापिण्यापासून ते सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला योगा म्हणून ते आता कमीत कमी अर्धा ते एक तास करायलाच पाहिजे, तेव्हाच आपण स्ट्रेस फ्री होऊ, नाही तर फास्ट स्ट्रेस असणार। माझं नाव प्रमोद कोकणे आहे, मी स्वतः बाय प्रोफेशन योगा पर्सनल ट्रेनर आहे, म्हणजे मी डिझीज ट्रीट करतो मेंटली, फिजिकली, इमोशनली। तसेच योगा करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी देखील आपली मते मांडली। मी अविनाश पुरुषे आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटरला आहे। सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अतिशय छान प्रतिसाद याला लोकांनी दिलेला आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि ह्या योगा दिनाच्या निमित्ताने मी एकच म्हणेन की रोज योगा आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे, जीवनामध्ये आवश्यक आहे, रोज लोकांनी योगा करावं आणि हा 21 जूनचा दिवस दरवर्षी त्या योगाचा आपला संकल्पापूर्तीनिमित्त सेलिब्रेट करत राहावा। एक रोजचा आपला जो योगाचा संकल्प असतो तो त्या दिवशी 21 जूनच्या निमित्ताने त्याला आपण वर्षभर कसं पूर्ण केलेलं आहे त्याचं एक सेलिब्रेशन 21 जूनच्या दिवशी आपण करू शकतो। तसंच आज ह्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे आणि पुढेसुद्धा ते असंच करत राहतील अशी आशा व्यक्त करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।